चल, पण मला काय किंमत आहे का नाही? फोडला जावाय म्हणून तरी करायचं होतं, तेवढं तरी मान ठेवायचा जावाय म्हणून. अगं आता तुला माहितीये मालनच्या लग्न तुझ्या बापानं काय उधाऱ्या पाधाऱ्या करून ठेवल्या ती माहितीये ना. व तुला काय आहे का त्याच? कुणाकडनं काय घेतलंय, कुणाचं काय द्यायचंय विचारलं का तुझ्या बापाला? हा, नुसतं माझ्या नवऱ्याला केलं नाही आणि माझ्या नवऱ्याला केलं नाही. त्या तुझ्या नवऱ्याला अंगठी पाहिजे होती, ती बी सोन्याची. जमणार होत का? मग कधी जमणार आहे तुम्हाला? बघू, भागीच्या लग्नाच्या वेळेस करू. तर म्हणून भागीच्या लग्नाच्या येळाला करू. आणि भाई व दादा, तेव्हा मालांच्या नवऱ्याला करणार नाही वय? अग जवाचं तेव्हा बघू. तू गा त्यांना करू ना ग, पोटूच्या बाईने लय त्यांना करू नाही, पोटातल्या पोराला बरं नसतं. जरा गपऱ्या. असं काहीतरी बोलायचं आणि बोलणाऱ्याचं तोंड गप करायचं. हा चला, आता सगळ्यांनी आपापल्या वर्गात लाईनीनं जायचंय. ए पडवा गोंचाल, चल लवकर वर्गात. ए तुला लाईन कळती का? लाईन तू तूच चल बुडा. ए लेट कमर, इकड्या इकड्या. पोषण आहार खायला तर नुसतं. हा या इकडे. काय ग, तिथं रोज रोज सकाळी येऊन मायभूचं पांग फेडत्यात आणि तू कुणाचं पांग फेडून उशीर येते? या हा, चला हात पुढे घ्यार, हात पुढे घ्यार लवकर. राऊंड मारती सर वाटलंच. चल पा. पळ राऊंड मार. हो सर, घरनं पळत चालूया. आप्पांचा पुत नाही म्हणजे काय, शाळा ऐकत घेतलीस का? चल पळ लवकर पळ. काय तुम्ही पण. बोला देशमुख सर.
काय आहे ही? काय एवढं खेळाडू तू आपल्याकडे? अहो, तालुका स्तरीय स्पर्धेत शाळेचा एकत्र खेळात सहभाग असायलाच हवा असा आदेश आहे क्रीडा विभागाचा. खो खो कबड्डीचा सोडा, पण किमान रनिंगची तरी स्पर्धा घेतली असं दाखवा. द्या नंबर कोणाला तरी पाठवा वरती. का घेताय स्पर्धा? काल आपण त्रिकोणाचे प्रकार बघितले होते, आज आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बरोबर सगळ्यांनी सूत्र लिहून घ्यायचं. एक द्वितीयांश. बसा बसा बसा, खाली बसा. दोन दिवसानं तालुका स्तरीय स्पर्धा आहेत. चला पटापटा सांगा कुणाला कुणाला रनिंग मध्ये भाग घ्यायचायची. लवकर, कुणीच नाही. काय शोकांती काय बघा मॅडम, हे आपल्या देशाचं स्पोर्टचं भविष्य. अहो, ही देवकते आहे ना, ग्रहपटांना नाही कि हिला पळायलाच आवडत शिक्षा म्हणून. हिला न्या स्पर्धेला. काय पळशील वय ग? हो मम्मी. पण सर. तू पण? नाव सांग. प्रज्ञा जयंत पवार. प्रज्ञा जयंत पवार. आणि तुझ ग? भाग्यश्री की सन देवकते. देवकते, ठीक आहे. चला, मधून झाले म्हणजे आपली स्पर्धा पण इथे झाली. मॅडम बघा, तू पहिली आणि तू दुसरी. सर मी दुसरी का म्हणून? मग स्पर्धा घ्या की. ए गपे, मला माहिती आहे मोठी पीटी उषा होणार आहेस ती. आली मोठी शहाणी. बस खाली पळशीची पीटी. शांत बस. सूत्र लिहून घ्या सगळ्यांनी. चला, एक द्वितीयांश गुणिले पाया गुणिले उंची. खूप महत्वाचं सूत्र आहे, सगळ्यांनी वहीत लिहून घ्यायचंय. हे काय दोनच नव? मग काय आता मी पळू का? काय देशमुख सर, यात स्पर्धेचा ठिकाण वेळ आणि इतर सूचना परवा त्यांना घेऊन जा. कोण? मी. मग काय मी घेऊन जाऊ? अहो हा तुमचा विषय आहे ना. मला नाही जमायचं. दुसरं कोणतरी बघा, माझं झेडपीत काम आहे. आता झेडपीत तुमचं काय काम आहे? अहो माझं नाही, राजेंद्र आपणच काम आहे. वाटलंच तर त्यांनाच फोन लावा. विचारा विचारा, फोन लावून विचारा. मी विचारेन नंतर. पण आता तुमच्या ऐवजी कोणाला पाठवायचं मग? मॅडम, एलिमेंटरीचे फॉर्म आलेत का? बाई बिडकर जात्याल जात्याल जात्याल. बिडकर जावा. कुठं? काय बघा, शालेय क्रीडा स्पर्धा. ए पक्कीचं काय झाले? उरकान लवकर जवा बागाव तवा घाळपाना यांचा. सर बोला, आता तुमचे काय? गोळाफेकची स्पर्धा झाली आणि भालाफेक स्पर्धेसाठी फक्त एकच विद्यार्थिनी होती म्हणून तिलाच पहिला नंबर दिला. बरं झालं. आता आता काय? आता रनिंगची स्पर्धा घ्यायची आहे. मग कसली वाट बघताय? घ्या की. तसं नाही सर, ते ट्रॅक आखायचे आहेत ना. हा, टेप आणा. हो हो मॅडम, टेप आहे का आपल्याकडे? एक काम करा, ह्या दगडापासून त्या दगडापर्यंत पळवा. काय? हो. पण सर काय, सात विद्यार्थिनी आहेत, मग गट कसे करायचे? कशाला डोक्याला ताप करताय? पळवा एक साथ. ए गा अर्थकीचं काय झालं? ए चल पुढे. पाठीमागे सर व्हायचं, चल. एवढं पुढे काय सर मागे? सगळ्यांनी लक्ष द्यायचं,
परत परत सांगणार नाही, एकदाच सांगणार. हा झेंडा दिसतोय का, हा झेंडा खाली गेला की पळायचं. काय आल लक्षात? हो सर. काय सर, सर मागे काय गडबड आहे का? काय सांगतोय, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हा बोलाय. सारखं कायला फोन करते मग तू? लक्षात ठेवायचं, हा झेंडा खाली गेला कि मग पळायचंय. काय ए ए ए ए हट. आता लग्न बिग्न तुम्हाला कळतंय का? तुमचं तुम्ही बघा मला कळवा ना. काय पळ पळ पळ, काय काय झाली, काय झाली? हे आकल्याला दिसतंय का, यातनं पळायचं. आणि ते सर दिसतात का, तिथपर्यंत पळायचं. अग मी नाही म्हणलोय का? आई ऐक ना, मी कामात आहे. बरं मला सांगा, सुरुवातीला लक्ष कुठं ठेवणार? सरांच्याकडे. हा सरांकडे, सरांकडे. झेंड्याकडे लक्ष पाहिजे. लक्षात आलं ना, झेंडा खाली गेला की पळायचं. काय लग्न लग्न लावले? आई मी शिक्षण सेवक, हेडमास्टर नाहीये. लका लयच आवडली की तुला? चांगला खोळा झालायस की तिच्यासाठी? अरे जीव जडलाय आपल्या इच्छेवर. आणि एकदा का जीव जडला की विषय संपला. एक नंबर आके आगे शंभर जात्रावर आपल्या, पण अशी चव कटत नाही. काय बापू? अरे मग नुसता रस्सा काय? रव खा रव. ए
वाढग त्याला खातोय मी. इकास ए इकास अरे बस किर. हा हा बापू एकाच काय चाललंय आता. आता काय पोलिसात भरती झालाय. चाललंय लग्नाच. मग आली काय एखादी जागा. तू कशाला आहेस मग. समजा गावाचं जुळवत फिरतोय आज. हा तुझ्या बघण्यात असेल एखादी तर सांग. हे बघ लगेच उरकून टाकायचं आहे बघ. अरे मला तरी कुठेही आवारतय. आणि हो पसरा कुणी सांभाळायचा र. तशी एक जागा आहे माझ्या बागण्यात. कोण र? ठीक आहे बुड लावती आहे ती. किशा देव का त्याची पोरगी. काय कास ऐका पसन. आता काय मामा तुम्ही म्हण चला तस. काय अक्कल बिकल आहे का नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अण्णा फक्त 11 महिन्याच होते. त्यांनी एवढ्या बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या शाळेतील 10वीची विद्यार्थिनी भाग्यश्री देवकाते हिने तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत 2रा क्रमांक पटकावलाय. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय भिसे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करावा. बर का भागे हितून पुढे बी पहिलाच नंबर आला पाहिजे. आणि तुला कुठल्या बी गोष्टीची कमी पडली तर डायरेक्ट बंगल्यावर यायचं. वहिनी आहे मी तुला सपोर्टला. काय टेन्शन घ्यायचं नाही. जा जा ऑल दी बेस्ट. बस काय हरकत काय. अरे याड लागलं का. शालांच्या लग्नात मोकळा झालो का लगेच मालीचं लगीन झालं. आता तिचं वतय ना होतय तवर बागीच वरुरावर शालन आता बाळपणाला येईल. तू काय कर्जानं मारतोस का मला. पैशाच काय बोला चालीत कमी होतय की. आधीच याजानं काढलेल्याच याज बीज आहे ना. आणि अजून रिन काढून हे लगीन बोकान देऊ घेऊ. नाही नाही या बोटावरला थुका त्या बोटावर करणं नाही जमत मला. अरे तुका लावायचं काम मी करतो की. तू का मागे घेतोयस. अरे हवलदार पार गेला झालाय भागीसाठी. आणि काय कमी आहे त्या जागात. 10-12 एकर जमीन आहे. 9-10 खंडी बकरी आहे ती. अनवर्ण पोरग सरकारी नोकरीत आहे. बघा विचार करा. अरे 100 उमरा झिजावला तरी अशी जागा खावायची नाही. काही येड्यागत कर ना ग.
मला नाही वाटत ते जुळ म्हणून. को काय झालं? अरे आपण दुसरी जागा काढू चांगली. ऐक येते अहो, पण अडचण काय आहे? आईला काय सोनं लागले वय तरी झापलं. हे बघा, ते मलवडीचं केसकर आहेत ना, त्यांची पोरगी चांगली आहे. काय अक्के, एक बार नजरे खालनं घालून घेऊ. अहो झालं काय पण? आरल्या का कशाला टेन्शन घेतोया? मी आहे नव जाग्या. काय असेल ते स्पष्ट सांग, कुठे घोडा अडतय? बापू कस आहे, किसनची ऐपत नाही सध्या. याजानं पैसे काढून 2 नंबरच्या पोरीचं लगीन लावले त्यानं. आता लगेच धाकटीचं बी लगीन लावायचं म्हणजे झेपायचं नाही म्हणतोय तो. मी स्वतः लगीन लावून घेईन, फक्त पुरगी द्या म्हणा. ह्याचा तर जीव चाला आई घाला त्या पोरी पाय. म्हण मी लगीन लावून घेतो, हुंडा बी घेऊन दे तिच्या बापाला. आई घाला तुमची आई, मी नसतो लगीन करत. अरे पण एकास 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 पोराचा जीव घेताय का आता? त्याचं मन बसलंय तर तुम्ही कशाला अडवा येताय? वा पैशा पायी पोराचं लगीन मोडून त्याला काय बियाण्याला ठेवायचंय? आई घाल, तू मला अक्कल शिकव. सारखं स्वतःच घोडा दामटायचं. ए गप्ती का जग्या, बोला चालीला कधी बसायचं ती ठरवून घे पाहुण्यावर. नाही पर आता पर नाही बीर नाही. तुम्ही म्हणाल तस, मला काय. अक्के घेऊन जाणार आहे बर का मी? हा काली काली बसा. मला सांगा, इथंच अभ्यास करणार का ग्राउंड वर जाणार? एवढा उत्साह अभ्यासात दाखवत जा की माकडांनो. चला एक एक करून लाईनीने बाहेर चला लवकर. एक साथ विश्राम, एक साथ सौधन, एक साथ बाय मुर्गा बाय मुर्ग. ए हुबलाक, तुला बाय कळत का? बाय देखणे एक साथ बाय मडगा बाय मुड. हा चला सगळ्यांनी खाली बसायचंय. आणि इथून गेट पर्यंत जे दगड पाला पाचोळा काय कचरा दिसतोय का नाही, उचलत जायचंय. चला बसा खाली शिडॉन. खेळू द्या की सर? काय खेळू द्या रे, हा घरी गेल्यावर काय करता? आणि शनिवार रविवार नुसतं खेळतच असतं की, ग्राउंड कोण साफ करणार? बस खाली शिडॉन. खेळा ग्राउंड वर दगड. देशमुख सर, माझा जरा गणिताचा 10वीचा पोर्शन मागे राहिलाय. आजचा तुमचा पीटीचा तास घेऊ का मी? तुमच्यामुळेच भारत मागे राहिलाय. आमच्यामुळे नाहीतर काय? तुमच्यासारखे शिक्षक आपला स्वतःचा पोर्शन पूर्ण करण्यासाठी आमचा पीटीचा तास घेतात आणि त्यामुळेच आज ऑलिम्पिक मध्ये भारत मागे राहिलाय. ए दात काय काढतोय, चल पुढे बघ. बर सॉरी सर, माझं जरा थोडं चुकलंच, परत नाही मागणार मी पीटीचा तास. हो दामले भाई या, एक काम करा, आजच्या दिवस घ्या तास तुम्ही. अहो नको नको, खेळ ही महत्वाचाच आहे की. अहो भाई, पोरांच्या लाईफ मध्ये गणित जास्त महत्वाचं. असू द्या. ए पोरांनो चला गणिताचा तास आहे आता, वळीनं सगळ्यांनी वर्गात जायचंय. चला लवकर. ए कुठकी लवकर, चला सगळ्यांनी वळीनं जायचंय. देशमुख सरांचंच म्हणणं. अहो देशमुख सरांचं काम आहे ना बाई. आता तुम्ही मला सांगा, माझ्या चित्रकलेच्या स्पर्धेला त्यांना जा म्हणलं तर जातील का ते? या आधी मला पाठवलं म्हणून माझ्या घरात मारतात. आता पुरेला बुड घ्यायला लागतील, त्याचा खर्च कोण करण? राजेंद्र आप्पाच्या जवळचा माणूस आहे म्हणून काय बी बोलतायत नाही. आम्ही पडलो शिक्षण सेव, नोकरी पाहिजे नोकरी जायची, भरलेले 8 लाख बी. आता मी तरी काय करू बिडकर? अहो मी फक्त इथे नावालाच बसली आणि तुम्हाला माहिती आहे ना, राजेंद्र आप्पांच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकत. तुम्ही बोलून तर बघा ना बिडकर, मी तुमच्यासाठी एकच करू शकते.
मी तुम्हाला TADA वाढवून देते आणि त्या भागीच्या पुटाचं टेन्शन तुम्ही कशाला घेताय? आप्पा म्हणालेच ना तिला मदत करतो म्हणून, मग जा की म्हणाव त्यांच्याकडे तुम्ही पण ना। पैशे आलोय पैशेला, राजेंद्र आपणजी इथं आलोय वसुलीला, आले की भेटतो। 7 महिने झाले लोनचे हप्ते थकलेत, आता हप्ता नाही भरला तर ट्रॅक्टर जप्त करावाच लागेल नाही गो? आम्ही तर हप्ते बुडवायलाच बसलोय नाही का, हप्ते थकले म्हणून किमान तुमचे पाय तरी लागतात आमच्या गरीबाच्या घराला। तसं नाही वहिनी, आप्पा खरंच नाहीत का घरात? तुम्हीच बघा ना घरात जाऊन बघा। तसं नाही वहिनी, पण काय नियम असतात? तुम्ही सगळे नियम ना आप्पांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाच लावा। तसं नाही वहिनी, आप्पा कधी येणार आहेत? आप्पांचं काय सांगावं, बिझी असतात ते। मग आम्ही आलो तर म्हणून निरोप द्यायचा ना। चला चला। अहो या बाहेर, गेलेत ते। गेले ना ते, मायला डोक्याला ताप केला नसता त्यांनी काय ग? बंगल्यावर काय काम काढले? जिल्ह्याच्या स्पर्धेला जायचंय। हा म तुम्ही म्हणला होता ना की काय मदत लागली ते सांग म्हणून। तिथे स्पर्धेला बूट लागतात आप्पा। असं डायरेक्ट येतोय कोणपण बंगल्यावर वसुली पथकागत? मी नसतो म्हणजे घरात, आता बूट कुठन? हे घे ग, मस्त धुवून घाल आणि पहिला नंबर आला पाहिजे, कळलं का? हा कळलं ना, पहिला नंबर आला पाहिजे, आपल्या शाळेची शान राखायची तुला। जा मस्त तयारी कर, जा। हे कुठले बूट? राजेंद्र आप्पांनी दिलं। येतात का? नाही, मोठं होतात। नो घालू पडशील, अशीच पळशील का अनवानी? पळती की। सगळ्यांना एक सूचना आहे बर का, ज्या खेळाडूंचं रजिस्ट्रेशन राहिलंय अशा खेळाडूं बरोबर आलेल्या संबंधित शिक्षकांनी पलीकडे चाप्याच्या झाडाखाली रजिस्ट्रेशन चालू आहे, तर लवकरात लवकर जाऊन सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय, नंतर कुठलीही तक्रार चालणार नाही। सर्व संबंधित खेळाडू आणि खेळाडू बरोबर आलेल्या शिक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, पलीकडे चाप्याच्या झाडाखाली रजिस्ट्रेशन चालू आहे, पलीकडे चाप्याच्या झाडाखाली। कुठे रे तो गेला असेल चेअरमन कडे? कशाला पुढे पुढे करायला? म्हणजे कामाला आपण आणि बक्षीस वाटायला? हा सर, त्याला एकदा सरळ करायला पाहिजे। त्याला काय सरळ करताय, चेअरमनचा माणूस आहे तो। असो दे ना सर। काय आहे रनिंग ट्रॅक लय खराब आहे, खडे बियत आणि खड्डे बियत जरा खराब आहे, जर नाही आवलंय त्याला आम्ही काय करणार? वरण जे काय येते ना त्याच्यामध्ये स्पर्धा होतात, तुम्हाला सगळंच कसं इंटरनॅशनल लेवलचं पाहिजे? असं कुठं म्हणलंय मी, पोरी पळतीन कशा? कुठली शाळा? नारायण पवार माध्यमिक विद्यालय पळशी। पळशी
तुम्ही क्रीडा शिक्षक का? हॅलो हॅलो, इकडे लक्ष द्या बर का, 17 वर्षाखालील 400 मीटर धावण्याच्या फायनल राऊंड साठी खेळाडूंनी ट्रॅक वर यायचंय बर का, 17 वर्षाखालील मुले 400 मीटर फायनल राऊंड। चेंज नाही केलं? नाही का सर, कापड नाही आणली म्या। मग आता याच कपड्यावर पाळणार वय? हो, इथं मिरवायला दोन दोन कापड घेऊन आलो। जाऊ दे, कपड्यावर नसते ते, पाया वाजते इकडे पैसा बेस्ट ऑफ लक। कॉम्पिटिटर्स ऑन युअर मार्क, लेन नंबर 4 जरा मागे मागे। कुठल्या शाळेची पोरगी आहे? कुणा स्टोक। अरे क्या बात है, माझ्या शाळेची विद्यार्थिनी। सर काय पळाली तुमची विद्यार्थिनी? मस्त, आपली तर रॉ टॅलेंटची कमी नाहीये, पण फॅसिलिटीज आणि योग्य मार्गदर्शन, एनिवे मस्त। चलो कराव मग, म्हणजे तुमचं कसं कसं ठरतंय? आता काय ठरायचंय, सगळं तर केसांच्या सोयीनं होतंय। तरी बी आपलं पाहुण्या रावळ्यासनी काय काय कसं कसं होणार ते काय पाहिजे ना? मग सांग तूच। मंडळी, किसनची काय परिस्थिती नाही, तवा बापूंनी स्वतः लगीन करून घ्यायची तयारी दाखवली, आता फक्त मानपानाचं तेवढं बघा म्हणजे झालं। काय मी काय म्हणतो, मानपानाचं मला जमल असं वाटत नाही। बर, आपापल्या ऐपती परमान करावा काय बापू? जग्या, अरे सगळ्याच गोष्टी त्याच्या कलानं घेतोय, एकुलती एक पोर आहे, लईच सुट होती या। कर्ज आहे पाहुणं, मला नाही झेपायचं।
ठीक आहे, मग आपलं पण नाही जमायचं. कसं कराव मग? नाही पडतो कर्ज किती ही चाराकडा. वाढायची का मग सुपारी? वाढा. बापू अरे फोड की आता. तर मंडळी पाडव्यानंतरची तारीख धरण्याच्या हिशोबानं पुढची बैठक होईल. तुला दिसत ना वय दार मुडतोय ती. दार आणि पाणी कुठे? अरे बाबा लोड शेडिंग, संध्याकाळीच पाणी येणार. पण तेवढंच रविवारी सुट्टीची काम बघा, नाहीतर तुमची सुट्टी व्हायची कायमची. मजी अहो ती बागी चालली राज्याला पळायला. काय माहिती नसेल तुम्हाला, काल जिल्ह्याला पहिली आली पळशीची पिठी. मग राज्याला कोण जाणार? गोपीचंदच का तुम्ही? कमी सांगू आपा का गला तुम्हाला पाठवायला? कुठे चाललंय तू? मटा नानायला. मग जा की. लज्जेच कराव भल. जा की. माकड म्हणत काय भाई येऊ का? या. अहो काय पळाली भाग्यश्री? ट्रॅकवर यावंडले खडे होते पण तरी बी पळाली. पडली ती पण पळाली. अहो पण बाई तुम्ही बघा पाय होत असली पळाली ना भागी, लईच भारी पळाली. अन असले बुट दिले होय तिला राय ना, आपण जुने बुट दिले होते पण त्याचा विचारच नाही केला तिने. नुसतं पळत होती पहिली आली. पिडकर सर, तुम्ही तुमच्या चित्रकलेच्या इलिमेंटरी आणि इंटरमिजिएट कडे लक्ष द्या. स्पोर्ट्स बघायला देशमुख सर आहेत, ते बघतील पुढे काय करायचं ते. तुम्ही तुमच्या विषयाकडे लक्ष द्या. नाही पण मला सांग. शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत 400 मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
गाली आली बघ. हार्दिक अभिनंदन. पण आता पुढच्या स्पर्धेला कशी जाणार? अगं जाईल की पळत. तसं नाही ग, लग्न ठरलंय ना आता. ठरलंय, झालं नाही अजून. ए बघ, तुला कुठं मिळतात का बुटती? ए नीट बघ ना, दिसत ना का काय? सर घावलं बूट. हे नको, इन्फेक्शन साठी ठेवलेत. दुसरं बघ. हे धर. छान आहेत, बेस्ट, एक नंबर. खुश ना आता? अय सर, पेट्रोल संपलं काय? ढकलो काय मग? जातो गप गप आहे सर, चालवून चालवून दमलं असत्याल. ए इकडे इकडे शहाणे, ये इकडे इकडे सांगतो तुला. किशा, ए किशा, भेंदला 8-10 दिवस तर ठोकायचं मल का? आवपर दादा, तिथं चरायला काय बी नाही जनावर. सांगितलं कळतं का एकदा तुला? अव काहीच नाही जनावर. तिथं सांगितलंय तिथंच तळ ठोकायचं, उगं नाडायचं ना. हा नाडला की तो अडला, कळलं का? चल तू पण ना. ए भागे,
कुठं चालली तू अनवर करून? दळणाचा डबा घेऊन जा, घेत नाही तर आणि बघ, आईला म्हणा मी येतो मागणं. दादा भेटला आमचं मध्ये, त्यांनी काम लावलं. होय का? काय? देशमुख सरांनी बूट दिल्यात. हे बूट दिले वय? याला खिळे कुठे? एका पळायच्या कामाचे ना. त्या देशमुख सरांना बी कळत नाही कसले बूट द्यायचे. कस होणार तू या स्पर्धेचा आता? अगं राज्याच्या स्पर्धेला चालली तू, हे असले बूट घालून जाणार वय? नवीन बूट घ्यायला लागतील. बर बर, काय महाग असतात ते? जाय तू घरी, मी बघतो काय ते. दादा साधे पैसे लागायचेत. प्रयोग वहीसाठी पाहिजेत. बाईंनी मागितल्यात. पैसे बिसे काय मिळणार नाही? लय झाली शाळा, आता लगीनच होणार आहे. दि शाळा सोडून. चेहरा काहून पडलाय? हम्म.
हे घालून पळणार मी। हे सगळं आणायला पैसे तुम्ही खर्च केलं? 3 वर्षाचा वनवास संपला, आता फुलपाखर चालू। तुला पार्टी दिली समज। आता हे सगळं घालूनच पळायचं काय? प्रॅक्टिसला ये। कसतरी वाटतंय लाज आहे काय झालं? स्टेडियमला एवढी लोक असतील, त्यांच्या समोर काय करशील मग? आजवर तुला जमत तसं पळली ना, आता मी सांगतो तसं पळायचं। आजपासून माळावर प्रॅक्टिसला यायचं। झापळ स्पीड। बसायचं नाही अजिबात, पहिली परत पड परत। के भागीच लक्षण काय धड दिसना मला। सरळ बोलचिल का? तिज आणि त्या लंगड्या मास्तरच काहीतरी चाललंय। काय बोलतोय, काय ते का तुला? दोनदा पाहिलं मी त्यांना एकसाथ, आणि आज तर आप्रनिप्र कपडे घालून पळत होती माळावर। कशाला पळती? आता पळून बिळून जायची तयारी करत असन तर शनिवारच खोट बोललो तर किड पाडत्याल मला, आणि तरी बी तुला खोट वाटत असेल तर उद्या दुपारी माळावर जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यानं। तिच्या बापा मोहर काय बोलू नको, नाहीतर जीव घेईल ती दोघींचा। कुठं होती गतीस भर? हा शनिवार लवकर सुटते ना शाळा, काय विचारतीये मी कुठं होतीस? गणताच्या बाईंनी जादा तास घेतला होता।
अक्के उद्या माळावर जाऊन बघ गपचिप. साहेब ना इकडच असते ते वाटते. ते शिंगाड जावय बापू. काय शिंगाड ठरलं का एकदाच? नाही ते अजून. आज आयतवारची सुट्टी नाही वे. अहो पोलिसांनी कुठल्या आले सुट्टी? बरं तीन हो तुम्ही आज इथं कस? आलोय बाजाराव. बाजाराला आलाय वय. मग चला चा पासतो. चला चला. डोने ठाई कर की लग्नाचं घ्या की मनावर आता कवर नुसतं जुळवून ठेवायचं. उगा लोकात चर्चा होतीये. आमच्या बापूच्या काय मनात आहे तेच कळना झालंय. आताय एवढं ऐकतो मी तुम्ही बापूच काय राव. तुम्हीच ठरवायचं आणि काय ते सांगून टाकायचं फायनल त्यांना आहे का? उगाच म्हाताऱ्याच्या डोक्याला ताप कशाला? आणि काय ते म्हणतात ना निया बीबी राजी तर काय करे का बापूची? ए अरे वडापाव असेल तर घे की जरा. कशापाई मारताय तिला? अगं कशापाई करतीय लगीन ठरलाय ना तुझा म्हणूनच करते. आता काय पळून पळून जायचं की काय याच्या बरोबर? हाय मास्तर आहेत ते माझं म्हणून काय सोपत काय ह्याला? आज काय बोलताय तुम्ही? आमच्या दोघात असं काय बी नाही. काय बी नाही? मी काय खुळे काय? काय करता ही ताड राहणार? अगं आहे मी पायाच्या स्पर्धेत भाग घेतलाय तालुक्याला जिल्ह्याला जिंकली. तुम्हाला न सांगताच गेले होते. परत राज्याच्या स्पर्धेला जायचंय त्याचा सराव करते इथं. आणि बिडकर सर मला कसं पळायचं ते शिकवतात. हे शिकवतात वय? वय मी शिकवतो तुम्हाला दाखवतो कस ते. भागे कांस घे. भागे शाबास. भागे अग काय हे समज. मी सांगतो 57 सेकंदात पोहोचली नाही तर मिनिटाच्या वर जायची पोर. कस आहे कमी वेळात पोहोचल ना की जिंकत्यात पहिली पोरगी. त्यानं काय म्हणणार आहे? बक्षीस मिळेल तिला नाव होईल तिचं. अहो माझी पोरगी वयात आली लगीन ठरलंय तिचं. भागे अग काय चालवलंय समज कशा पाई करती. मला नाही मेंढरागत जगायचं. मायडीच काय हाल होत्यात बघतीयस ना. माझ बी त्यांच्याकत व्हावं असं वाटत बाई तुला. अग पण हे असं समजा पळून काय म्हणणार आहे? अग स्पर्धा जिंकली तर बक्षीस पण मोठ मिळत. चांगलं बक्षीस मिळालं तर दादाचं ऋण फेडीन.
मला नाही त्याच्याबद्दल गिन करायचं. आय पुढच्या कोकराला त्याची मेक असायला देत नाही. काय सर कस चाललंय? म्हणजे म्हणजे रनिंग बिनिंग चालू द्या चालू द्या. तर काय म्हणतो? बिडकर घरी गेल ना अजून? जायचंय. अरे लय वेळ झाला शाळा सुटून. एलिमेंटरीला पोरं पाठवायचे ना, त्याची यादी बनवतोय. किती पोरं पाठवता चित्रकलेच्या स्पर्धेला? हो सर, चित्रकलेला काय विचारता त्यांना? रनिंग मधलं विचारा. बोलवलं आप्पा साहेब. काय चाललंय बिडकर सर? अख्या गावात चर्चा चालू आहे आता. त्या असली तेरा चालणार नाहीत बिडकर. माझ्या खेळाडूला जर डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला ना तर हात पण मोडून ठेवीन. हा अरे मी बोलतोय ना. एक गुरु म्हणून त्या पोरीला जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तेच करतोय मी. आणि त्यात काय वाईट आहे असं मला नाही वाटत. आप्पा साहेब तुमचा अधिकार मायाहून मोठा आहे. जर का तुम्ही म्हणत असाल तर आजच राजीनामा द्यायला तयार आहे मी.
साहेब 8 लाख भरलेत त्यांनी. कस आहे बिडकेर, आता तुम्ही त्या पोरीला बूट दिले, मदत केली, मान्य मला. म्हणजे कसं बुवा, एक सामाजिक उपक्रम म्हणून तुम्ही त्या पोरीला मदत केली. कसं आहे, तुमच्या मनात पाप नाही हे मला माहिती हो. गावातल्या लोकांचं काय? गावातल्या लोकांची तोंड दाबता येणार का तुम्हाला? मी काय म्हणतो, तुम्ही त्या पोरीचा नाद सोडून द्या. म्हणजे तुम्ही कशाला त्या पोरीची जबाबदारी घेताय? हे देशमुख आहे ना, त्या बगलतीच काय करायचं ते? काय सोडताय ना नाद? ए बायडे, मी जाऊन येतो जरा. आज काय झेंडा वंदन आहे का शाळेत? इस्त्री करून चालली एवढं लवकर? नाही, सहा तपासणी आहे आज. लवकर आहे शाळेत ना, आज जावाय बापू येणार आहेत. वय वय, आणि त्यांची दोस्त मंडळी बी येणार आहे. बर, जेवणाचं बघा तेवढं. हो, येऊ का मी? हा. समत्या गावाला दाखवित फिर म्हणाव. जावाय बापू येणारे म्हण, जावाय बापू. नेक्स्ट, चला या. वयाचा दाखला, दाखला नसेल तर खेळता येणार नाहीये. नीट बघ. बघ बघ, आहे का सर? सगळी कागद तुमच्याकडे दिली होती सर. काय ऍडजस्ट होईल का? राज्यस्तरीय स्पर्धा आहे ती, या ऍडजस्ट काय करताय? कागदपत्र नसतील तर खेळता येणार नाही. चला चला निघा, बाकीची कामं आहेत. चला चला, नेक्स्ट. बरोबर आहे का?
दादूची तयारी कर. बरं झालं बिडकर सर तुम्ही आला ती. बरोबर आहे ना सर? ओके सगळं एकदम बरोबर आहे. आता चला सर चा घेऊ. तुला तर माहितीये लास्ट इयरची चॅम्पियन मी आहे आणि या वर्षी सुद्धा मीच विनर होणार. खालील 400 मीटर रनिंग महाराष्ट्राची नवीन चॅम्पियन 52.3 सेकंद अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढणारी भाग्यश्री देवकाते. देशमुख लगतच्या स्टाना ना कर तू माझी असलं रेकॉर्ड मोडलाय. हाय लो बारीच की मग खरं आहे ना नक्की. हा मग एक काम कर त्या बागीचा घे ना आताच्या आता फोटो काढ आणि माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअप कर. हा आणि त्या गायकवाडच्या पिण्याचा नंबर आहे का तुझ्याकडे? आहे ना? मग त्याला पण व्हॉट्सअप कर. काय करतो तिचा माझा फोटो टाकून शुभेच्छांचा एक फ्लेक्सच टाकतो गावात. हा हा आणि कधी निघणार तुम्ही? होय मग एक काम कर वाघोली बाटे आला की नाही किरिंग दे मला. पिण्या तिकडे रे. अरे ते सरपंच होती किशोरदेव कधीची पोरगी आहे का नाही आपल्या शाळेत येते तिनं राव रनिंगच्या स्पर्धेमध्ये राज्यातच नॅशनलचं रेकॉर्ड तोडलं. आयला बारीक झालं की तिचा शुभेच्छांचा फोटो लावून टाकू आपण. अप्पा तुमचा ट्रॅक सूट मधला फोटो टाकूया हॉलीवॉल स्पर्धेतला. हाय ला पिण्या तुला विचारायचं लागा आणि 4 फ्लेक्स करूया प्रत्येक आईला एक. वा लगेच लावून टाकू. जिथे इकडे रे एक काम कर आपला इन्न आहे का नाही त्याच्याकडनं फटाक्याच्या 2 माळा घेऊन ये. मागच्या सारखा उशीर नको व्हायला हाय का नाही जोरात स्वागत झालं पाहिजे. चला सर आप्पा तेवढं मागच्या बँदरच्या पैशाचं बघा की पैसे दिले नाही तुम्ही मागचे. कुठे दिल्यात? काय लागा माणूस आहे तू जवाचा तवा पैसे मागतात ना तुला. मागितली होती सरपंच पैसे गाव नेमके मी आणले नाहीत पैसे द्या द्या ठीक आहे आणि परत पैसे मागू नको. चला आणि ह्या बॅनरच हाय का माणूस लगेच पैसे मागते काय लागा पिणे. हा सरपंच झाला तयारी करायला लागेल आपल्याला. आयडिया केली चला. काय ग तू कधी आली? आताच आली. दादा बरं आहे का? माडे तू अचानक कशी? मी आज बोलावलं.
शालीला म्हणलं येताना मायड्याला घेऊन ये. मायडे जा जरा चाच बघ. भागे कावला जरा. भागे घ्या. भागे कुठे? ती पळायच्या पडद्याला पुण्याला गेली. मग आय घालायला खोटं बोलली का मायशी? माझ्या माघारी असली तरी चालली होती. वय तुमच्या आईला तुमच्या काय करते का? अरे बास 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 लगा. पोरीने नाव काढलं तुझं. अरे राज्यात पहिला नंबर काढला तिने. काय सांगता खरं? मग जंगी स्वागत करायचं तिचं आता गावात. काय सरपंच? तर कशात नंबर काढलाय? अरे पाळायच्या स्पर्धेत पहिला नंबर काढलाय नॅशनल रे. तुला नाही काढायचं. चल चल लवकर कापड घालायन. चल निघ सरपंच. चला गाडी काढायला. चला सदरा लवकर निघ रे. लवकर आण. आलो 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 आलो. तुमच्या आईला तुमच्या. तुम्ही सांगा आता पुढे काय करायचं ते. माझी तर अक्कलच बंद पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडल्याने संपूर्ण क्रीडा जगतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आणि आता हवामान विषयक. अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळामुळे गेल्या 48 तासात देशात अनेक ठिकाणी गावात ते इलेक्शन झालं काय? आदींमध्ये कुठलं इलेक्शन र? काय झालं रे क्या? अरे हीच की माझी बायको.
आणि राज्यात पहिली कवा आली. म्हणजे तुला माहित नव्हतोय. बघला काही क्या, आतापासून तुला न विचारता कारभार चालूय. परत अवघड होईल का? नाहीतर काय. आणि ही काय लगत चांगली दिसते वेतावा ती. फॅक्स वर लावाय ही फोटो येतो वेतावा ती. दुसरं फोटो लावाय पाहिजे होतो लागा. बक्की हे काय चांगला येतो फोटो लागा. कसलं दिसतंय ते? बक्की लगा हाफ चुड्डी लगा लावलेत फोटो. असं धरलंय असं काय केलंय आपल्याला नाही आवडली. जाऊ दे त्याचा जीव जडलाय आणि इशय बी संपलाय. हे काय काढलं मधीच? पळाई गेली ते सांगितलं ना आम्हाला. अहो मलाच माहित नव्हतं. घ्या. किती खोटं बोलावं. असं दडवा दडवीनं नाही जुळायचं आपलं. आता परत चुकी झाले बापू. आता लग्नाचं काय करायचं? आता परत नाही ना स्पर्धा. नमस्कार. भारताच्या मुलींनी गेल्या ऑलिम्पिक मध्ये कमालीची कामगिरी केली आहे आणि याचाच आदर्श घेऊन कविता राऊत ललिता बाबर यांची यशोगाथा पुढे नेणारी अशीच एक धावपट्टू आपल्याला मिळाले जिचं नाव आहे भाग्यश्री देवकाते. हेच ते पळशी गाव जिथून भाग्यश्रीचा म्हणजेच पळशीच्या पीटीचा प्रवास सुरू झाला. 17 वर्षाखालील शालेय स्पर्धेत 400 मीटर रनिंग मध्ये धावून राष्ट्रीय विक्रम मोडून अख्ख्या भारताचे लक्ष वेधून घेतलंय. या छोट्याशा गावातून आलेल्या टॅलेंट विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्या स्पेशल रिपोर्ट मध्ये. आपल्या सोबत आहेत भाग्यश्रीचे क्रीडा प्रशिक्षक. आपण त्यांच्याशी बोलूयात. भागी म्हणजे भागीश्री चालू नाही. हा तर भागीच्यातलं रनिंग बघून मी तिला पळशीची पीटी हे नाव दिलं आणि ते तिनं सार्थकी केलंय. तशी तिची कामगिरी पीटी उषासारखीच आहे. ऊन म्हणू नका पाऊस म्हणू नका ह्या ग्राउंडवर मी स्वतः तिची तयारी करून घेतली. आता आपल्या देशात काही कमी टॅलेंट आहे का? पण पोषक वातावरण नसल्यामुळे कसं खेळाडू तयार करायचं? पळशी गावचे भाग्य विधाते कैलासवासी नारायणांना पवार यांनी ज्या भावनेनं पळसाई शिक्षण संस्थेची स्थापना केली आज त्यांचा तो उद्देश भागीच्या यशामुळे काही अंशी सफल ठरलाय असं आज या ठिकाणी मला वाटतं. मुलांना नेमकी कशात रुची आहे आकलन आहे हे पाहूनच त्यांना प्रोत्साहन देणे खूप आवश्यक आहे. तरच त्यांचा सर्वांगीण विकास होतो. चार्ज मी घेतला आणि मुलांच्या कलागुणांचा विकास करणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले. भागीसारखे अनेक हिरे आमच्या या संस्थेमध्ये आहेत. त्यांना घडवणारे कुशल आणि सोन्यासारखे शिक्षक सुद्धा आहेत. आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच मी काम केले आणि त्याचा रिझल्ट आज तुम्ही बघताच आहात. भागीच्या या यशासाठी मी स्वतः एकट्यानं संपूर्ण खर्च तिचा उचललेला आहे. भागीचं गणित कच्च. ग्रहपाठही वेळेत नसायचा. मग मी तिला शिक्षा म्हणून ना ग्राउंडला राऊंड मारायला सांगायचे ज्याच्यात तिचा धावण्याचा सराव झाला आणि म्हणून आज तिचं देशभरात नाव गाजतय. आम्ही म्हणजे जे काय केलं ते म्हणजे पळाच बिळाच समज शाळेनं केलं. राजेंद्र पन्नी यांनी देशमुख गुरुजींनी लई मदत केली. तुमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं मी संपूर्ण समाजाला एक सांगू इच्छितो की जर समजा समाजातून काही मदतीचा हात आम्हाला मिळाले आमच्या पळसाई शिक्षण संस्थेला तर नक्कीच या संस्थेतून ऑलिम्पिक वीर घडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच ना. शेवटचा प्रश्न भाग्यश्री, तुझ्या यशात कोणाचा वाटा आहे? बोल. मला माझ्या शाळेचे सर्वप्रथम आभार मानायचे आहेत. शाळेने मला खूप मदत केली प्रोत्साहन दिले. देशमुख सरांनी मला सरावासाठी वेळ दिला सराव करून घेतला
राजेंद्रप्पांनी शूज साठी मदत केली. मुख्याध्यापिका माळीबाईंनी सुद्धा खूप मदत केली. मला मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. भागीच्या यशाचा प्रवास आपण पाहिलात. भागी आता राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहे. यशाची ही यशोगाथा अशीच ऑलिम्पिक मध्ये पाहायला मिळो ही सदिच्छा. कॅमेरामन सूरज यादव सह मी मेघना, एबीपी माझा, सातारा. गप्रे लाल घोटे, आपल्या घरात नका असली पोरगी. का म्हणून विचारायचं नाही. सुपारी फोडून जमाना झाला पण जरा सुद्धा पत्ता लागू दिला नाही. लग्न आधी ही असली थेर तर लग्नानंतर काय करल. नग या असली मड्डम नग समजा घराला ज्ञान शिकवील. मग पुरी आहे त्या दुसरी बघू. तुझ्या अंगात तर लय गोम. मी अगोदरच नग म्हणत होतो. पोराला बघा, पोराला बघा, आता बघा. मी लग्न केलं तर बागी संघच करणार आहे, सांगून ठेवतो. हा हे घ्या, हे जता आईला हे घ्या. हे बघा किसनराव, बागी चांगली रनर आहे. राज्य पातळीवर पहिलं येणं येड्यागाबाळ्याचं काम नाही. हे मास्तर, या बघा त्या बघा. राहू दे तुमचं, आमची तुमची रीतभात येगळी आहे. अहो तसं नाही, माझं ऐकून तर घ्या की तुम्ही. पोरग चांगलं सरकारी नोकरीला आहे, समजा लगीन मोडलं तर दुसरी जागा बघायला अपदा होईल. आणि एकदा लगीन मोडलेल्या पोरीशी कोण लगीन करेल? हा सुपारीचा खर्च याजा सकट मागितला तर द्याला होणार आहे का? वर्ण पाहुणं रावळ तोंडा छान घालत्याल ते येगळच. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मा म्हणणं बी ऐकून घ्या की तुम्ही. ऐका बोला किसनराव. अहो तुमच्या पुरीनं देशातिक्रम केलाय, समजा जगानं तिला टीव्हीवर पाहिले. फक्त आता नॅशनलची स्पर्धा. अहो ती स्पर्धा जर का जिंकली ना तर तिचं काय तुमचं बी आयुष्य बदलून जाईन. पैसा म्हणू नका, नाव म्हणू नका, सरकारी नोकरी म्हणू नका, गाडी म्हणू नका, समजा आपोपीन. तुमच्या एका निर्णयावर तिचं आयुष्य. आणि जर तिथं जाऊन हारलीत तर? अहो हरण कशी? अहो स्वतःच्या हिमतीवर हितवर आली ना ती. एवढं मोठं यश खेचून आणलंय तिनं. आता तिला फक्त तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही जर का पाठिंबा दिला तर तिला काहीच अवघड नाहीये. मास्तर या जरतरवर आयुष्य नाही काढता येत. दादा मोठ्या मुश्किलीने शेंगाड्याची मनधरणी केली आहे. ठीक आहे, तर यो तुमचा शेवटचा निर्णय. येतो. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला समाज महत्वाचा आहे का पोरीचं आयुष्य. मास्तर, मास्तर थांबा. आहे मी जाणार म्हणजे जाणार, मला नाही मेंढरागत जगायचं. Welcome to the National 400 meters running competition for girls. Maraya Borbara from Assam, M Krishnathilu Rupam from Kerala, Manjeet Rathi from Haryana, Veda Kumari Halimani from Karnataka and Pooja Radhav from Maharashtra. These are our five under 17 finalists. Girls, on your mark,